आज सकल मराठा महासंघ मराठा समाजातर्फे आम्ही समस्त तांदूळवासियांच्या सह्यांचे निवेदन या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी दिलेले आहे। आमचे मराठा समाजाची यापुढील जी का दिशा असेल ती माननीय संभाजीराजे यांनी जे शासनाला 9 प्रकारच्या मागण्या दिलेल्या आहेत त्या 9 प्रकारच्या मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्या आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा याकरता जे काही लिखित आदेश शासन पार करेल त्याला आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीने त्याला पाठिंबा देऊ। अगर मराठा समाजाला न्याय नाही दिला तर मराठा समाजाच्या 6 तारखेला संभाजीराजे हे रायगडावरून जो आदेश करतील त्या आदेशाला आम्ही सर्व मराठा समाज तालुक्यातूनच नव्हे जिल्ह्यातूनच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून संभाजीराजेंच्या पाठीशी उभे आहोत हे आम्ही या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी महाराजांच्या आदेशाची वाट बघत आहोत। 6 तारखेपर्यंत शासनाने या ठिकाणी त्यांचं धोरण घोषित करावं, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, नाही दिला तर महाराज जी भूमिका घेतील त्या सर्व भूमिकेला आमचं सर्व सकल मराठा महासंघाचा या ठिकाणी पाठिंबा राहील। या ठिकाणी राजकारण कुठल्याही प्रकारचं नाही, सर्वपक्षीय जे काही राजकारणी असतील सर्व मराठा समाजाचे नेतृत्व करणारी सर्व मंडळी या ठिकाणी एक आहोत आणि मराठा समाजाकरता न्याय मिळवण्याकरता या ठिकाणी कायम एक राहू। या ठिकाणी संपलं।